बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेचे आपण सिद्धांत बघितले, त्याबरोबर भावनिक बुद्धिमत्ता आणि भावनिक अभिवृद्धी काय असते, टेस्टिंग ऑफ इनहान्सिंग इमोशनल इंटेलिजंट. भावनिक बुद्धिमत्ता काय आहे आपण याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता उपयोजनामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या यांनी सांगितलं की हेल्थ इज स्टेट ऑफ कम्प्लीट द फिजिकल अँड मेंटल वेलबिंग अँड नॉट मिअरली ॲबसेन्स ऑफ डिसीज इन्फिर्मिटी. हामध्ये म्हणजे ज्या कोण म्हणजे कोणाला केवळ काही शारीरिक व्याधी नाहीत म्हणून त्या व्यक्ती सुदृढ आहेत असे म्हणता येणार नाही. ज्यांच्याकडे शारीरिक मानसिक आरोग्य सामाजिक स्वास्थ्य असणे गरजेचे असते या सगळ्या गोष्टी तिथं खूप महत्त्वाचं आहे. WHO ने 2017 यावर्षी विषय टॉप डिप्रेशन इज अ लेट टॉप यामध्ये त्यामागे मानसिक अनारोग्य लपवण्याचा कल कमी करणे हा हेतू होता. त्या कारणामध्ये आपण म्हणतो की अवसाद आणि डिप्रेशन या व्याधीसोबत हजारो माणसे आपले जीवन हे तिथं जगत असतात, त्याविषयी बोलणे शक्यतो टाळले तिथं जात असतात. आणि त्याच्यामध्ये मानसिक आजाराबद्दल मोकळे करणे, बोलले गेले तरच उपचार होऊ शकतात, त्याच्यावर मानसिक भावनिक आरोग्याची नितं मोठ्या प्रमाणात तिथं गरज असतात. मोठे इंजिनियर, डॉक्टर, उच्च शिक्षित लोक आत्महत्येचा प्रकार हा तिथं करत असतात. आणि त्याच्यामध्ये भौतिकदृष्ट्या जरी त्यांचा गुणांक चांगला असला तरी तिथं भावनिकदृष्ट्या सक्षम असणं हे तिथं खूप गरजेचं आहे. सध्याच्या प्रचंड स्पर्धेच्या युगामध्ये भावनिक पिढीला महत्त्वाचं सक्षम बनवणे हे तिथं खूप मोठं आहे. आता भावनिक पिढीचे जेव्हा मापन केलं, बुद्धिमत्तेचं जेव्हा मापन केलं जातं, 1990 सुमारात भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मोठी उदयास आली. भावनिक बुद्धिमत्ता ही स्वतःच्या व दुसऱ्यांच्या भावनांची जाणीव म्हणजे भावनिकता हो. प्रत्यक्ष असे खूप जण कळतील की जे शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी असले तरी कौटुंबिक आणि पारस्परिक संबंधात कमी पडतात, आनंदी जीवनाला पारखे होतात आणि म्हणजेच जीवनात यशस्वी होण्यासाठी परिपूर्ण जगण्यासाठी केवळ ते शालेय गुणवत्ता तिथं चालत नाही तर भावनिक बुद्धिमत्ताही तिथं खूप महत्त्वाची असते. संकल्पना पीटर अँड सॉलो मेयर्स यांनी 1990 झालेल्या व्याख्यानात भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या भावनाची जाणीव असणे आणि भावनेच्या छटामधील भेद ओळखणे म्हणजे ती अशाच विचार आणि कृतीला काय म्हटलेलं आहे, भावना असं म्हटलेलं आहे. परत मेयर आणि सॉलो यांनी इमोशनल इंटेलिजंट टेस्टी हे करत असताना त्यांनी बुद्धीच्या याच्यामध्ये भावना हे करत असताना भावना समजून घेणे, भावनेंचे व्यवस्थापन करणे अशा जवळजवळ त्याच्यामध्ये 30 ते 40 मिनिटाची टेस्ट आहे. 141 प्रश्न आहे. आता ह्या सगळ्या भावनिक बुद्धिमत्तेचा जेव्हा आपण आपल्याला अभ्यास केला जातो, भावनांचे आकलन करणे, भावनांचे आकलन म्हणजे गोष्टी, चित्र, संगीत इत्यादीमधून भावना ओळखणे, भावनांचा वापर करून विचारांना चालना देणे, याचे मापन करत असताना ओळखून विचारांना चालना देणे, उदास असलेल्या व्यक्ती ओळखून उत्साहवर्धक बोलणे, एखाद्याला खिन्न सहकार्यामध्ये वाढदिवसाच्या बाबतीत कार्यक्रम आयोजित करणे, भावनांचा हे करत असतो. प्रत्येकाच्या भावना दुसऱ्यांच्या भावना समजून घेणे, वेगवेगळ्या परिस्थितीत भावनांची तीव्रता ही खूप महत्त्वाची असते आणि ते जेव्हा प्रकार होत असता दोन वेगवेगळ्या भावना एकत्र होऊन निर्माण झालेली नवीन भावना समजून घेणे हे तिथं होणं आणि परत भावनांचे व्यवस्थापन करणे या घटकांमध्ये हे करत असताना भावना यशस्वी किंवा संबंध होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे स्वतःच्या भावना तिथं समजून घेणे आणि ह्या चाचणीचे मापन केल्यानंतर 15 वेगवेगळ्या गुणसंख्या मिळतात आणि ज्यात एक संपूर्ण भावनिक गुणांक टोटल EI स्कोर किंवा 8 कार्य गुणांक किंवा एरिया स्कोर किंवा शाखानिहाय बॅलन्स स्कोर हे त्याच्यामध्ये तिथं मिळत असतात. म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता हा जो काही अभ्यास आहे, भावनिक बुद्धिमत्तेचा जो काही अभ्यास यामध्ये तिथं केल्या जातात. आता ह्या सगळ्या करत असताना भावनिक बुद्धिमत्तेचा जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा भावनिक बुद्धिमत्तेचा जेव्हा आपण हे करतो तर बऱ्याच वेळेस बुद्धिमत्ता आणि भावनिक बुद्धिमत्ता ह्या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. नुसती बुद्धिमत्ता असून चालत नाही तर आपल्याला भावनिकताही जपणं खूप महत्त्वाचं असतं. साधं अपयश आलं म्हणून आत्महत्या करणं म्हणजे तो हुशार होता म्हणून मेला असं नाही चालत.
जेव्हा बरेचसे शास्त्रज्ञ किंवा कीर्तनकार महाराज असे सांगतात की मुलांना तुम्ही सहन करायला, आत्ताच्या सध्याच्या मुलांमध्ये कपॅसिटी कोणत्याच मुलांमध्ये सहन करण्याची ताकद अजिबात राहिलेली नाही आहे. काही झालं का तनतन फनफन करता आणि बडबड करतात आणि मी हे करून देईल, मी ते करून घेईल, मी असं करून घेईल, मी तसं करून घेईल, अशा प्रकारच्या धमक्या हे तिथं देत असतात आणि त्याच्यातून ती मुलं बाहेर वेगवेगळ्या प्रकारे याला तिथं जात असतात. म्हणजे स्वतःच्या भावना समजून घेणे, भावनांचे व्यवस्थापन करणे हे तिथं खूप खूप महत्त्वाचं असतं. भावना व्यवस्थापनामध्ये भावनांचे घटक हे मापन करत असताना तुम्ही भावनिकदृष्ट्या खंबीर असणं, कुठे किती कठीण प्रसंग आला तरी त्या प्रसंगाला सामोरे जाणं, त्या सामना करणं हे तिथं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे डेलियन आणि गोलमन ह्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये भावना कशा आहेत, कशा असल्या पाहिजे. मग भावना असल्या पाहिजे म्हणजे आपण म्हणतो की ओरिजिनल बुद्धीपेक्षा 80% बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता व्यक्तीच्या यशाच्या याच्यात काम करते आणि 20% ओरिजिनल बुद्धिमत्ता काम करत असते. साधी गोष्ट घ्या, तुम्ही सक्सेस नाही मिळालं म्हणून जर आत्महत्या करत असाल, टेन्शनमध्ये जात असाल, तर डिप्रेशन जात असाल, तर त्याचा काही म्हणजे काहीच उपयोग नाही. युअर स्वतःला त्रास न करून घेणं ही ओरिजिनल इंटेलिजंट इमोशनल इंटेलिजंट का हे लक्षात घ्या. या म्हणे त्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता ह्या तिथं खूप खूप महत्त्वाच्या आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये भावनिक बुद्धिमत्ता वाढ करण्यासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे हे पाहूया.